नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. दैनिक बाजारभाव, हवामानाचा अंदाज, मार्केट तेजीमध्ये रिपोर्ट, शेतीची सर्व माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर. या सर्व माहितीसाठी शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तारीख आहे 14 नोव्हेंबर. बघूया 13 नोव्हेंबरचे सोयाबीनचे बाजारभाव. लासलगाव या ठिकाणी आवक आलेली आहे 2292 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला या ठिकाणी कमीत कमी 2000 रुपये, सर्वसाधारण 3699 रुपये आणि जास्तीत जास्त 3800 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे जळगाव मासवत, या ठिकाणी आवक आलेली आहे 16 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला या ठिकाणी कमीत कमी 3191, सर्वसाधारण 3200 रुपये आणि जास्तीत जास्त 3261 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे औरंगाबाद, या ठिकाणी 11 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला या ठिकाणी कमीत कमी 2500 रुपये, सर्वसाधारण 3050 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे माजलगाव, या ठिकाणी आवक आलेली आहे 3897 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला या ठिकाणी कमीत कमी 2000 रुपये, सर्वसाधारण 3351 रुपये आणि जास्तीत जास्त 3576 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे रावरी बांभुरी, या ठिकाणी 95 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला या ठिकाणी कमीत कमी 2500 रुपये, सर्वसाधारण 3725 रुपये आणि जास्तीत जास्त 3725 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे कारंजा, या ठिकाणी 15000 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला या ठिकाणी कमीत कमी 2900 रुपये, सर्वसाधारण 3450 रुपये आणि जास्तीत जास्त 3700 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे अचलपूर, या ठिकाणी आवक आलेली आहे 1279 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला या ठिकाणी कमीत कमी 2900 रुपये, सर्वसाधारण 3250 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे मुदखेड, या ठिकाणी 200 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला या ठिकाणी कमीत कमी 2500 रुपये, सर्वसाधारण 3100 रुपये आणि जास्तीत जास्त 3400 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे तुळजापूर, या ठिकाणी आवक आलेली आहे 1250 क्विंटलची. या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3500 रुपये, सर्वसाधारण 3500 रुपये आणि जास्तीत जास्त 3500 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे मोर्शी, या ठिकाणी 830 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपये, सर्वसाधारण 3322 रुपये आणि जास्तीत जास्त 3645 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे राहता, या ठिकाणी 659 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2000 रुपये, सर्वसाधारण 3200 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे अमरावती, या ठिकाणी सोयाबीन लोकल आवक आलेली आहे 16801 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3490 रुपये, सर्वसाधारण 3506 रुपये आणि जास्तीत जास्त 3521 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे अमळनेर, या ठिकाणी सोयाबीन लोकल आवक आलेली आहे 47 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2300 रुपये, सर्वसाधारण 3200 रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहे 3200 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे कोपरगाव, या ठिकाणी सोयाबीन लोकल आवक आलेली आहे या ठिकाणी कमीत कमी 1189 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी 1950 रुपये क्विंटल, सर्वसाधारण 3530 रुपये आणि जास्तीत जास्त 3671 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे अंबड वडीगोद्री, या ठिकाणी सोयाबीन लोकल आवक आलेली आहे 338 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 1900 रुपये, सर्वसाधारण 2650 रुपये आणि जास्तीत जास्त 3500 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे मेहकर, या ठिकाणी सोयाबीन लोकल आवक आलेली आहे 5100 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपये, सर्वसाधारण 3650 रुपये आणि जास्तीत जास्त 3950 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे मंठा, या ठिकाणी सोयाबीन लोकल आवक आलेली आहे 223 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2400 रुपये, सर्वसाधारण 3100 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे शिरूर तळेगाव ढमढेरे, या ठिकाणी आवक आलेली आहे 4 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3300 रुपये, सर्वसाधारण 3300 रुपये आणि जास्तीत जास्त 3300 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे लासलगाव निफाड, या ठिकाणी सोयाबीन पांढरा वन आवक आलेली आहे 1075 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2350 रुपये,
सर्वसाधारण 3575 रुपये आणि जास्तीत जास्त 3900 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे जळकोट, या ठिकाणी सोयाबीन पांढरा वाण आवक आलेली आहे 1227 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी 3200 रुपये, सर्वसाधारण 3350 रुपये आणि जास्तीत जास्त 3500 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे लातूर, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 20759 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3100 रुपये, सर्वसाधारण 3550 रुपये आणि जास्तीत जास्त 3732 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे लातूर मुरुड, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 291 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3400 रुपये, सर्वसाधारण 3600 रुपये आणि जास्तीत जास्त 3701 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे जालना, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 9897 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2000 रुपये, सर्वसाधारण 3250 रुपये आणि जास्तीत जास्त 3650 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे अकोला, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे या ठिकाणी 7009 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2995 रुपये, सर्वसाधारण 3650 रुपये आणि जास्तीत जास्त 3800 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे हिंगणघाट, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 21308 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3005 रुपये, सर्वसाधारण 3215 रुपये आणि जास्तीत जास्त 3855 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे वाशिम, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 11239 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपये, सर्वसाधारण 3500 रुपये आणि जास्तीत जास्त 3900 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे पैठण, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे या ठिकाणी 20 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3295 रुपये, सर्वसाधारण 3500 रुपये आणि जास्तीत जास्त 3651 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे दामणगाव रेल्वे, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे या ठिकाणी 3100 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2850 रुपये, सर्वसाधारण 3250 रुपये आणि जास्तीत जास्त 3850 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे भोकर, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 1348 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 1800 रुपये, सर्वसाधारण 2702 रुपये आणि जास्तीत जास्त 3603 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे हिंगोली खाणेगाव नाका, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 2326 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3100 रुपये, सर्वसाधारण 3350 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे मूर्तिजापूर, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 7000 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2850 रुपये, सर्वसाधारण 3305 रुपये आणि जास्तीत जास्त 3825 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे अंजनगाव सुरची, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 650 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2700 रुपये, सर्वसाधारण 3200 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे दिग्रस, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 955 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2940 रुपये, सर्वसाधारण 3715 रुपये आणि जास्तीत जास्त 3750 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे शेवगाव, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण या ठिकाणी 9 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3200 रुपये, सर्वसाधारण 3200 रुपये आणि जास्तीत जास्त 3200 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे गेवराई, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 650 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2000 रुपये, सर्वसाधारण 2800 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे देऊळगाव राजा, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे या ठिकाणी 631 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2000 रुपये, सर्वसाधारण 3400 रुपये आणि जास्तीत जास्त 3675 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे किनवट, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 390 क्विंटलची. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3500 रुपये, सर्वसाधारण 3535 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे माहूर, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण 75 क्विंटलची आवक आलेली आहे. बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3100 रुपये, सर्वसाधारण 3350 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे मुरुम, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण आवक आलेली आहे 360 क्विंटलची.
बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2100 रुपये, सर्वसाधारण 2880 रुपये आणि जास्तीत जास्त 3659 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे सेनगाव, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे या ठिकाणी 689 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपये, सर्वसाधारण 3300 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे घाटंजी, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे या ठिकाणी 702 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2700 रुपये, सर्वसाधारण 3500 रुपये आणि जास्तीत जास्त 3750 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे पांढरा कवडा, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे या ठिकाणी 210 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपये, सर्वसाधारण 3350 रुपये आणि जास्तीत जास्त 3480 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे उमरखेड, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले या ठिकाणी 900 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3500 रुपये, सर्वसाधारण 3550 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे उमरखेड डांकी, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे 850 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3500 रुपये, सर्वसाधारण 3550 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे राजोरा, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे 1025 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2000 रुपये, सर्वसाधारण 3225 रुपये आणि जास्तीत जास्त 3610 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे काटोल, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे 1410 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2800 रुपये, सर्वसाधारण 3520 रुपये आणि जास्तीत जास्त 3769 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे आष्टी वर्धा, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे 1000 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपये, सर्वसाधारण 3500 रुपये आणि जास्तीत जास्त 3900 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे आष्टी कारंजा, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे या ठिकाणी 1530 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपये, सर्वसाधारण 3450 रुपये आणि जास्तीत जास्त 3725 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे पुलगाव, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे या ठिकाणी 1000 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 2800 रुपये, सर्वसाधारण 3250 रुपये आणि जास्तीत जास्त 3500 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे सिंधू सेलू, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे 2700 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपये, सर्वसाधारण 3440 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे कळंब, यवतमाळ, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे 600 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपये, सर्वसाधारण 3400 रुपये आणि जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटल. पुढील मार्केट आहे जाफराबाद, या ठिकाणी सोयाबीन पिवळा वाण अवकालेले आहे 121 क्विंटलची, बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपये, सर्वसाधारण 3100 रुपये आणि जास्तीत जास्त 3200 रुपये क्विंटल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.